विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा News 24 सह्याद्री आणि प्रत्येक बातम्यांचं अपडेट मिळवण्यासाठी आजच News 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी प्रियंका. आपण पाहताय News 24 सह्याद्री. पाहुयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये. मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक पारस पोरवाल यांनी भायखळातील इमारतीच्या 23व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. बांधकाम क्षेत्रामध्ये या घटनेनं एकच खळबळ माजली आहे. पारस पोरवाल हे मुंबईतल्या बांधकाम क्षेत्रातलं एक प्रसिद्ध नाव होतं. दक्षिण मुंबईमध्ये बांधकाम व्यावसायिक म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवला होता. त्यांच्या आत्महत्येनं एकच खळबळ उडवली आहे. भायखळा पोलिसांकडून या आत्महत्येप्रकरणी अधिक तपास केला जातोय. त्यांनी आत्महत्या का केली, आत्महत्येआधी त्यांनी सुसाईड नोट लिहिली होती का, या अनुषंगाने आता पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला आनंदाचा शिधा अखेर नाशिक जिल्ह्यामध्ये पोहोचला असून यंदाच्या दिवाळीला हा शिधा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सध्या सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये आनंदाचा शिधा वाटप करण्यात आलाय. त्याचबरोबर सिन्नर आणि चांदवड तालुक्यातही टप्प्याटप्प्याने आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार असल्याचं समजतंय. दिवाळीसाठी रेशनिंग दुकानामधून 100 रुपयांमध्ये रवा, साखर, गोडतेल, चणा डाळ या वस्तू आनंदाचा शिधा म्हणून देण्याची घोषणा सरकारनं केली आहे. या वस्तू पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे फोटो असलेल्या पिशवीमधून देण्यात येणार आहेत. पावसाने येवला शहरामध्ये धुमाकूळ घातला असून शनी पटांगण इंद्रनील कॉर्नर भागातील अनेक दुकानांमध्ये पाणीच पाणी झाल्याचं चित्र होतं. तर शहरातील लक्कडकोट हडको भागातील अनेक रहिवासी घरांमध्ये पाणी शिरल्याने अक्षरशः संसार भिजलाय. तरी नगरपालिका दुर्लक्ष करत असल्याचा संताप हुडको भागातील रहिवाशांनी व्यक्त केला आहे. हुडको वसाहत जळून जाणाऱ्या नाल्याची साफसफाई होत नसल्याने नेहमीच इथे घरामध्ये पाणी शिरत असल्याचा आरोप इथल्या नागरिकांनी केला असून संबंधित प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करत असल्याची प्रतिक्रिया इथल्या रहिवासी नागरिकांनी दिली आहे. तरी 1 वाजेपासून जे पाऊस चालू झाला ना, ते नाल्यात जायला जागा नाही आहे. ते पाणी घरातून घुसलं, पण घरात पाहिजे गुडगे लोक पाणी आहे. आम्हाला स्वयंपाक करायला बी जागा नाही आहे सगळं. आणि पाय सगळ्या पलंगावर सामान ठेवला, काही बाहेर ठेवला, काही तिकडे ठेवलं, पाणी घरात अजून पाण्याची धार लागेल, पाय पाय धार लागेल, अजून जायला जागा नाही आम्हाला. आता करा होतं पाणी काढायचं तर पुढे काढायचे. हा ना, बाय पार ना, घरात पूर्ण पाणी आणि पूर्ण गल्लेतच पाणी, जेवढे लाईन पूर्ण लाईनमध्येच पाणी आलेलं आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा बीडमधील भाजप कार्यालयातील जनता दरबार संपल्यानंतर महिलांनी भाजप कार्यकर्त्याला धक्काबुक्की केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. बुधवारी पंकजा मुंडे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. या दौऱ्यादरम्यान त्यांनी भाजपच्या संघर्ष योद्धा कार्यालयामध्ये जनता दरबार बोलवला होता. याच जनता दरबारानंतर भाजप कार्यालयाबाहेर एकच गोंधळ झालेला पाहायला मिळालाय. काही महिलांनी भाजप कार्यकर्ते अनुरत सानप यांना धक्काबुक्की केली आहे. सानप यांनी गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षकांचे पगार थकवले असून दिवाळीपूर्वी हे पगार देण्यात यावे अशी मागणी शिक्षकांनी केली आहे. शिक्षकांच्या पत्नीने पंकजा मुंडे यांच्या पुढे हे गाऱ्हाण मांडलं. मात्र पंकजा मुंडेंनी देखील चौकशी करू असं उडवाउडवीचं उत्तर दिलं आहे. त्यामुळे पीडित शिक्षकाच्या पत्नीला अश्रू अनावर झाले होते. दरम्यान महिलांनी संस्था चालकाला शिविगाळ करत आक्रमक झाल्याचं त्या दिसून आले आहेत. म्हणण्यापेक्षा त्यांनी आम्हाला सांगावं की शाळेतील शिक्षका विद्यार्थ्यांना शिकवण्यापासून त्यांच्या घरातल्या प्रत्येक कामापर्यंत शिक्षकांनी काम केले आहेत. कॉन्ट्रॅक्ट ते जे कॉन्ट्रॅक्ट घेतात, रस्त्याचे आहेत, तळ्याचे आहेत, डांबरगोळी प्लांट आहेत, चारा छावणी आहेत, प्रत्येक ठिकाणी शिक्षकांचीच नियुक्ती केली जाते त्यांच्या संस्थेमधून आणि प्रत्येक ठिकाणी शिक्षक ही कामं करतातच जाऊन. आम्ही कारवाईची मागणी नाही, त्यांनी जे आम्हाला तिथं एक जे भाष्य केलं, आम्हाला धमकी दिली, तर त्यासाठी आम्हाला फक्त संरक्षण मिळावं याबद्दल आम्ही दुसरी कुठली कारवाई करावी म्हणून मागणी केलेली नाही, काहीच नाही. दिवाळीत म्हणजेच गाय पूजनाच्या दिवशी गायींना चटईवर बसवण्याची पारंपरिक प्रथा आहे. त्यासाठी आतापासूनच ग्रामीण भागामध्ये गायींना चटईवर बसवण्याचा सराव सुरू करण्यात आलाय. सर्वत्र लंपी आजार पसरत आहे. गायींना या आजाराचा संसर्ग होऊ नये यासाठी काळजी घेत सराव केला जातो आहे. महागाव तालुक्यातील वागद इजारा येथे दरवर्षी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पशुपालक हे महादेवाच्या मंदिरासमोर चटईवर 7 गायी बसवतात. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या या परंपरेचं पालन या गावामध्ये होत असतं. काळी दौलत खान परिसरामध्ये अनेक गावांमध्ये मंदिरासमोर गायी बसवण्याची प्रथा आहे.
दिग्रस तालुक्यातील वरणधळी या गावामध्ये मोठ्या उत्साहाने ही स्पर्धा घेण्यात येते. विहित वेळेत या गायी एका चटईवर बसवण्याचा यामध्ये नियम असतो. शेतकरी मोठ्या उत्साहाने गायी बसवण्याचा सराव करताना या ठिकाणी दिसत आहेत. सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. सांगली जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. जत तालुक्यातील उमदी भागामध्ये रात्री गारपिटीसह मुसळधार पाऊस झालाय. तर छाटणी केलेल्या द्राक्ष बागांमध्ये गुडघाभर पाणी साचलं आहे. पाणी साचल्याने फुटलेल्या घडांची घडबूज होण्याची भीती आहे, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. परतीच्या पावसाने अन्य पिकांबरोबरच द्राक्ष शेतीचं मोठं नुकसान होत आहे, त्यामुळे हंगाम वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, पण सध्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या एका सभेनं सर्वांचं लक्ष वेधलंय. कारण या प्रचारसभेवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच मंचावर आले होते. शरद पवारांनी सभागृहामध्ये बोलताना पवार आणि शिंदे यांच्यातील सोयरिकीची माहिती दिली आहे. पवारांनी बोलण्यास सुरुवात करताच सभागृहामध्ये एकच हशा पिकला. पवारांनी मुख्यमंत्री शिंदेंकडे पाहून हातवारे करून माझे सासरे शिंदेच असं म्हटलं आणि सभागृहातील सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला आहे. पुढे बोलताना शरद पवार म्हणालेत, माझे सासरे शिंदेच आणि शिंदेंची मुलगी पवारांची बायको आहे, त्यामुळे शिंदेंना आपल्या मुलीची काळजी नीट घेण्यासाठी जावयाच्या ज्या काही सूचना असतील त्याचा गांभीर्याने विचार करावा लागेल अशी विनंती करतो, असं देखील ते यावेळी म्हणाले आहेत. ठाण्यातील दूध विक्रेत्यांनी एक दिवसीय लाक्षणिक बंदची घोषणा केली आहे. आज रात्री 12 पासून शुक्रवारी रात्री 12 वाजेपर्यंत दूध विक्री करणार नसल्याचं दूध विक्रेता संघानं जाहीर केलंय. दुधाच्या किमतीमध्ये दरवर्षी वाढ होत आहे, मात्र दूध विक्रेत्यांच्या कमिशनमध्ये वाढ झालेली नाही, त्यामुळे एक दिवस दूध विक्रेत्यांनी लाक्षणिक बंदची घोषणा केली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर दूध विक्री बंद करण्याची घोषणा करण्यात आली आहे. 2015 पासून आतापर्यंत 1 लिटरमागे 20 रुपयांनी दुधाचे दर वाढले आहेत, पण दूध विक्रेत्यांना त्यांच्या कमिशनमध्ये 10 पैसे देखील वाढून दिले गेले नाहीत, त्याचमुळे एक दिवस लाक्षणिक बंद ठेवण्यात येणार आहे. हे सरकार जनतेच्या हितासाठी सत्तेत आलं नाही तर स्वतःच्या हितासाठी आलं आहे, असं म्हणत माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडेंनी सरकारवर निशाणा लगावलाय. परतीच्या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसलाय. हाती आलेली पिकं वाया गेली आहेत. अजूनही अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही, तसेच काही ठिकाणी अजूनही पंचनामे झाले नाही, असं देखील मुंडे म्हणाले आहेत. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर भाजप नेते खासदार अनिल बोंडे यांनी टीका करत राहुल गांधी यांची तुलना रावणासोबत अनिल बोंडे यांनी केली होती. याला काँग्रेसने सुद्धा जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे. काँग्रेसचे राज्य प्रवक्ते दिलीप एडतकर यांनी अनिल बोंडेंवर निशाणा साधलाय. बोंडे भाजपमध्ये येण्यापूर्वी दिवसा दारू ढोसत होते, आता भाजपमध्ये आल्यावर दुपारीही ढोसत आहेत, याचंच हे निदर्शक आहे. कशाची तुलना कुठं करायची हे त्यांना भान राहिलेलं नाही, तर ते भाजपमधील बेवकूप आहेत. रापासून रावण होत आहे, तर नरेंद्र मोदीचा न पासून नराधम होतो आणि अमित शहा यांच्या अपासून अमानुष पण होतो, यालाही मान्यता त्यांनी द्यायला पाहिजे. भारत जोडो यात्रेमुळे भाजपची तंतरली आहे म्हणून त्यांची पातळी सुटली आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते दिलीप एडतकर यांनी केली आहे. डॉक्टर अनिल बोंडे भाजपमध्ये येण्यापूर्वी रात्री दारू पित होते, आता भाजपमध्ये आल्यापासून त्यांनी दिवसाही ढोसायला सुरुवात केलेली आहे, याचंच हे निदर्शक आहे. कशाची तुलना कुठे करायची, काय करायची, म्हणजे भाजपमध्ये जे निवडक वकूब नसलेले बेवकूफ आहेत त्यात डॉक्टर आघाडीवर आहेत आणि त्याचंच बक्षिशी त्यांना राज्यसभेवर पाठवून देण्यात आलेली आहे. त्यामुळे जर रापासून जर राहुल आणि रावण होत असेल तर नपासून नरेंद्र आणि नराधमही होतो, अपासून अमितही होतं आणि अमानुषही होतो, त्यामुळे मग यालाही डॉक्टर मुंडेंनी मान्यता द्यायला पाहिजे. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमुळे भाजपची प्रचंड तंतरलेली आहे आणि त्यामुळे आता 2024 लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचा पूर्ण सुपडा साफ होणार आहे आणि म्हणूनच आता हे पातळी जी सुटलेली आहे यांची, हे त्याचंच निदर्शक आहे. या बातमीसोबतच सह्याद्री बुलेटिन मध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री.
शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज 24 सह्याद्री।